नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. आपण पाहत आहात मीरा भाईंदर लाईव्ह. यंदाची लोकसभा निवडणूक ही खूप अटीतटीची असणार आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच मीरा भाईंदरमध्ये यावेळचा करता धरता खासदार कोण असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या निवडणुकीचा अंदाज घेता ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर ठाणे आणि नवी मुंबईचा अर्धा भाग आहे. 2014 त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा मीरा भाईंदरमध्ये दांडगा जनसंपर्क असतानाही शिवसेनेचे राजन विचारे यांच्यासमोर संजीव नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. विचारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे संजीव नाईक यांनी 2014 मोठे आव्हान उभे केले होते. मात्र मोदी लाटेमुळे विचारे यांचा तब्बल 2,81,000 मतांनी विजय झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात गमावलेले आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी असे मीरा भाईंदरच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. येत्या निवडणुकीत नाईक कडवे आव्हान उभे करू शकतील अशी चर्चा आहे. म्हणूनच की काय राजन विचारे यांनी यावेळची निवडणूक लढवायची की नाही असा संभ्रम शिवसेनेच्या गोटात दिसून येतोय. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीच्या वतीने सध्या तरी संजीव नाईक हेच नाव आघाडीवर आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी असल्याने त्याचे परिणाम नेहमीच पक्षाला भोगावे लागले आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे कोकण विभागातून निवडून आलेले भाजपचे निरंजन डावखरे. याच पार्श्वभूमीवर नाईक कुटुंबीय आपली वाट वेगळी चोखाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाईक कुटुंबीय आणि भाजपा यांच्यात होणाऱ्या गुप्त बैठका याचेच द्योतक आहेत. दुसरीकडे मीरा भाईंदरचे कर्मठ आमदार नरेंद्र मेहता सुद्धा यावेळी खासदारकीच्या जागेसाठी उभे राहू शकतात अशी सूत्रांकडून माहिती आहे. कारण एकदा आमदारकीच्या रेसमधून बाहेर झाल्यानंतर पुन्हा लढून आमदारपद जिंकलेले नरेंद्र मेहता यांनी 9 नगरसेवकांवरून 61 संख्येपर्यंत भाजपाला नेल्याचं बक्षीस म्हणून त्यांना खासदारकीचे तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात आणि केंद्रात जरी सेना भाजपाची युती झाली असली तरी मीरा भाईंदरमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून विस्तव जात नाही हे तर जगजाहीर आहे. यामुळे विचारे नाईक आणि मेहता या त्रिशंकूंमधून खासदारकीचा उमेदवार उभा राहणार की चौथाच कोणी तिकिटाची शिट्टी वाजवणार हे बघणं चुरशीचं ठरेल. इतरही अपडेट्ससाठी कनेक्ट रहा मीरा भाईंदर लाईव्ह सोबत.